ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम जिल्ह्यात 13 जण बेपत्ता झाले असून इडुक्की जिल्ह्यात 9 लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासोबत राज्यातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांविषयी चर्चा केली. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेतून अतिवृष्टी आणि दरडींच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांविषयी दुःख व्यक्त केलं आहे. राज्यात बचाव कार्य वेगात सुरू असून त्यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थनाही केली आहे. हवामान खात्यानं उत्तर प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आज काही जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील. हवामान खात्यानं आज उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नौदलाच्या भविष्यातील योजना, कार्यकारी, रसद आणि भौतिक सज्जता अशा विविध विषयांवरची नौदल अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक बैठक आज सुरू होणार आहे. 5 दिवसांच्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, लष्कर आणि हवाई दल प्रमुख हे नौदल अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. लष्करी सामरिक पातळीवरच्या महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कांदा, टोमॅटो आणि बटाटे यांच्या किमतीत घट झाल्याचं केंद्र सरकारनं काल सांगितलं. कांद्याच्या अतिरिक्त साठा खुला केल्यानं कांद्याच्या किमती स्थिर राहिल्या असून कांदा आणि टोमॅटो यांच्या किमती स्थिर राखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. स्वच्छ भारत मोहिमेद्वारे देशभरातून 50 लाख किलोहून अधिक कचरा गोळा झाल्याची माहिती युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. या महिन्याच्या 1 तारखेला स्वच्छ भारत मोहिमेची विशेष मोहीम सुरू करण्यात आली. देशभरातल्या 744 जिल्ह्यातील 6 लाख खेड्यांमध्ये नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून तरुणांच्या नेतृत्वाखाली मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. उत्तराखंड राज्यात सर्व पात्र नागरिकांना कोविड लसीकरणाची पहिली मात्रा देण्याचं लक्ष नियोजित कालावधीच्या 3 महिने आधीच पूर्ण करण्यात यश आलंय. राज्यात 74 लाख पात्र नागरिकांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली असून 34,68,000 नागरिकांनी कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.